अहमदनगर महानगर पालिका कोरोना दक्षता विभाग आणि भिंगार कॅन्टोनमेंट पोलीस ठाण्याच्या वतीनं मुकुंदनगर परिसरात वीकेंड लॉकडाऊन असताना चालू असणारी दुकानं आणि आस्थापना यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 30 दुकानांवर केलेल्या ह्या दंडात्मक कारवाईतून 19,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता विभागाचे प्रमुख शशिकांत नजान, 6 दक्षता पथके आणि भिंगार कॅन्टोनमेंट पोलीस ठाण्याचे अधिकारी श्री शिरीष कुमार देशमुख आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. आज शनिवार आहे, वीकेंड लॉकडाऊन आहे आणि वीकेंड लॉकडाऊनच्या ज्या नियमाप्रमाणे महानगरपालिका अहमदनगर आणि भिंगार कॅम्प पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये हद्दीमध्ये जे जे दुकानं चालू आहेत की जे कोविडचं ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं उल्लंघन करत आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करत आहोत. त्यामध्ये दंडात्मक कारवाई असेल, जे दुकानं सील करणे असेल, त्यांना वॉर्निंग देणं असेल, अशा प्रकारची कारवाई आपण आज करत आहोत. संपूर्ण दिवसभर आणि उद्याही देखील ही कारवाई चालू राहणार आहे. कोरोनाचा प्रसार जर आटोक्यात आणायचा असेल तर सर्व कोरोना नियमांचं पालन व्हायलाच पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असे आवाहन शशिकांत नजान यांनी केलंय. अहमदनगर महानगरपालिकेच्या कोरोना दक्षता पथकाच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथकाच्या वतीने आज अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये जे वीकेंडला आपण कडक अंमलबजावणी करत आहोत तर दुकानं व्यवहार बंद असले पाहिजे. तर आम्ही आज या ठिकाणी आलो तर जे काही दुकानं उघडे आढळले त्या दुकानांवर काही बेकरी आहेत त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि जवळजवळ 30 दुकानांवर 19,000 रुपयाची जी आत्ता कारवाई झालेली आहे. दक्षता पथकाचे सर्व कर्मचारी, 6 पथकं आणि भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री शिरीष कुमार देशमुख आणि त्यांचे सहकारी त्या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. आमचा हेतू हाच आहे का कोरोनाच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. कोणाचे व्यवसाय किंवा कोणाच्या रोजीरोटी या संदर्भात कोणत्याही पद्धतीचा आमच्या मनात आकस नाही आहे. प्रत्येकाने जगलं पाहिजे, त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये, आपल्या देशावर किंवा संपूर्ण जगामध्ये जे कोरोनाचं संकट आलेलं आहे हे परतून लावायचं असेल तर प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आणि महानगरपालिका प्रशासनाला नागरिकांनी जोपर्यंत साथ दिली जात नाही तोपर्यंत हे अंमलबजावणी कडक होत नाही. तर मला माननीय आयुक्त गोरे साहेब, माननीय उपायुक्त डांगे साहेब आणि आमच्या सर्व महापालिका अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, कृपया हे जे कोरोनाचे नियम आहेत हे पाळा आणि प्रशासनाला तुम्ही सहकार्य